मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 5 प्रवाशांचा मृत्यू. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठ येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला असून यामध्ये अब्दुल खान, अनिल सानप, वसीम काझी, राहुल पांडे, आशुतोष गांडेकर या 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर मच्छिंद्र आंबोरे, अमिरुल्ला चौधरी, दीपक खैराल हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अपघात झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी घटनास्थळी हजर राहून परिस्थिती हाताळली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.